नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाच्या संक्षिप्त विवेचनाचा पुढचा भाग आपण आता ऐकू. हे बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले. एखाद्या वस्तूचा स्वीकार करूनही नंतर ती टाकून द्यावी किंवा रत्नालाही दूषण द्यावे किंवा मुलीला पाहण्याचा कार्यक्रम करूनही नंतर नकार द्यावा तसे अर्जुनाने केले. देवाचे अर्जुनावरचे प्रेम कसे खरोखर कळत नाही. प्रथम सगुण कृष्णमूर्ती होती, त्याचे विश्वरूप केले, ते अर्जुनाच्या मनाला येईना म्हणून कृष्ण पण परत आणले. इतका शिष्याचा त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत? अर्जुन पाहायला लागला तसे ते कुरुक्षेत्र त्याला तसेच दिसले. दोन्ही बाजूंना आप्त स्वकीय आणि वीरांकडून शस्त्रांचा वर्षाव, त्या बाणांच्या मांडवात रथ तसाच निवांत, धुरेवर लक्ष्मीकांत बसलेला आणि आपण खाली पूर्वी होते ते जसेच्या तसे कृष्णाचे रूप, हे सर्व पाहून अर्जुन म्हणाला, आता मी जिवंत आहे असे वाटते. माझे ज्ञान बुद्धीला सोडून रानोमाल भटकले होते आणि मन अहंभावासह देशोधडीला लागले होते. इंद्रिये आपली कामे विसरली होती आणि वाचेचा तर प्राणच गेला होता. अशी शरीर गावात सगळी दुर्दशा झाली होती. ती तिन्ही आता परतून जिवंत झाली आहेत. देवा, तुमचे हे मनुष्य रूप पुन्हा दृष्टीस पडून माझ्या हृदयाच्या अंगणात आनंद वेलीची लावणी होते आहे आणि माझी सुखाशी पुन्हा भेट होते आहे. अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, काय हे अर्जुना, तुझे प्रेम विश्वरूपावरच पक्के करून मग या सगुण मूर्तीला केवळ शरीराने भेटावेस अशी शिकवण आम्ही तुला दिली होती, ती तू विसरलास? आम्ही तुझ्यापुढे जे विश्वरूप दाखवले ते अनेक तपे करूनही शंकराला देखील पाहायला मिळत नाही आणि अष्टांग योगासारख्या संकटांना तोंड देऊन योगी शिणतात पण त्यांचीही विश्वरूपाशी भेट होत नाही. विश्वरूप एखादे वेळी थोडेसे तरी पाहायला सापडेल अशी आशा लावून बसण्यात देवांचा काळ जातो. उत्कंठेने आतुर होऊन देवच काय, माणसेही विश्वरूपाची भेट होऊ दे असे दिवस रात्र घोकत असतात पण कोणालाही स्वप्नात देखील विश्वरूपासारखे काही दिसलेले नाही. ते तुला प्रत्यक्ष अगदी सहज पाहायला मिळाले. अर्जुना, कोणत्याही साधनाची वाट या विश्वरूपाकडे जात नाही. वेद मागे हटले, तपसामर्थ्य निरुपयोगी आहे. ज्या सहजपणे तू मला विश्वरूपात पाहिलेस तसे तर सर्व प्रकारची दाने करून यज्ञ करूनही शक्य नाही. मात्र नीट ऐक, भक्तीने चित्ताला माळ घातली तरच ते शक्य आहे. हा उल्लेख आलाय ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 685 पर्यंत, तसंच गीतेच्या 11व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 53 पर्यंत. गीतेच्या 11व्या अध्यायाच्या शेवटल्या म्हणजे 55व्या श्लोकात गीताशास्त्राचे तात्पर्य आले आहे असे अभ्यासकांचे मत आहे. लोकमान्य म्हणतात, गीतेतील भक्तिमार्ग स्वस्थ हरिहरी म्हणण्यास सांगणारा नसून जाज्वल्य भक्तीबरोबरच उत्साहाने सकल निष्काम कर्म करण्यास सांगणारा आहे असे यावरून उघड सिद्ध होते. त्यांनीच सांगितलेला या श्लोकाचा अर्थ असा, सर्व कर्मे माझी म्हणजे परमेश्वराची होत या बुद्धीने कर्म करणारा, मतपरायण आणि संगविरहित आणि सर्व भूतांचे ठाई निर्वैर असा जो माझा भक्त तो, हे पांडवा, मला येऊन पोचतो. म्हणजेच अशा रीतीने अनुसरलेला भक्तिमार्ग हा मोक्ष मिळवून देणारा आहे. आता या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो माझ्या एकट्यासाठीच सर्व कर्मांचे आचरण करतो, ज्याला माझ्या वाचून जगात दुसरे काहीच चांगले वाटत नाही, त्याचा ज्याचा इहपरलोक सर्व केवळ मीच आहे, ज्याने आपले जिण्याचे फळ मीच मानले, ज्याच्या दृष्टीपुढे मीच फक्त आहे, अर्थातच जो इतर प्राणी ही भाषाच विसरला,
आणि त्यामुळे निर्वैर होऊन सर्वत्र माझीच भक्ती करतो, त्या माझ्या भक्ताचे शरीर जेव्हा पडते तेव्हा तो मीच होतो। अर्जुनाने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तात चांगल्या न्याहाळून पाहिल्या तेव्हा व्यापक विश्वरूपापेक्षा सगुण कृष्णमूर्तीच आपल्याला आपल्यासाठी लाभदायक आहे असे त्याला वाटले। पण देवाने या समजुतीला मान दिला नाहीच, तेव्हा या दोन्हींपैकी कोणते जास्त चांगले ते देवाला पुन्हा विचारू असे अर्जुनाने ठरवले। हे विचारण्याची कोणती रीत अर्जुन अवलंबील तीच कथा पुढे ऐका। हा उल्लेख आलाय ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 702-706 मध्ये। आता आपण परिशिष्ट बघूयात। कल्प विश्वाचे आज माहीत झालेले स्वरूप आणि अणुस्फोट यांच्याविषयी काही माहिती पाहूयात। कल्प, कल्प कल्पांत युग युगांत हे शब्द अनेक ठिकाणी येतात। सामान्यपणे अलंकारिक भाषेत आपण कल्पांत झाला असे म्हणतो तेव्हा मोठी आपत्ती येऊन काळाचा शेवट झाला असे आपल्याला म्हणायचे असते। कल्प म्हणजे 1000 युगे, म्हणजे आपली 43,20,00,000 वर्षे। ब्रह्मदेवाचा एक दिवस एवढा असतो अशी समजूत। या काळाच्या अखेरीस म्हणजे कल्पांत समयी विजांच्या अनावर लखलखाटासह ज्वालाकांड आणि प्रलय होतो, म्हणजे सर्वत्र पाणी होते, विश्वाचा शेवट होतो आणि ब्रह्मदेवाचा दुसरा दिवस सुरू होऊन नवीन विश्व निर्माण होते। हे चक्र सतत चालू आहे। हे सर्व अर्थात आपल्या आध्यात्मिक साहित्यातले सिद्धांत आहेत, निरीक्षणे नव्हेत, त्यांची पडताळणी अशक्यच आहे। विश्वाचे स्वरूप, विश्वाची आज जी स्थिती वैज्ञानिक निरीक्षणातून समजलेली आहे त्या स्थिती संबंधी थोडी माहिती घेऊयात। विश्व केव्हा कसे निर्माण झाले असावे, त्याचे पुढे काय होणार आहे या संबंधीच्या विज्ञानाच्या सिद्धांताविषयीची मुख्य गोष्ट। विज्ञानातल्या सिद्धांताची पडताळणी झाली तरच तो ग्राह्य मानला जातो। एक देखील निरीक्षण वेगळे असले तरी तो सिद्धांत टाकून तरी दिला जातो किंवा सुधारला जातो। आजचा श्रीकृष्ण आजच्या अर्जुनाला काय विश्वरूप दर्शन घडवील असा प्रश्न मनात आला म्हणून हा उद्योग करावासा वाटला। निरीक्षणांद्वारे आज विज्ञानाला माहीत असलेले विश्वाचे स्वरूप असे आहे। पृथ्वीपासून सुरू करू। पृथ्वीचा गोळा सुमारे 12,000 किलोमीटर व्यासाचा आहे। तो ज्या सूर्यमालेत आहे तिचा व्याप सुमारे 12 अब्ज किलोमीटर आहे। आपला सूर्य हा तारा ज्या तारका समूहात म्हणजे आकाश गंगेत मध्यापासून बऱ्याच अंतरावर आहे, तिचा व्याप सुमारे 1,00,000 प्रकाश वर्षे आहे। एक वर्ष एक प्रकाश वर्ष म्हणजे सेकंदाला सुमारे 3,00,000 किलोमीटर या वेगाने प्रकाश एक वर्षात जाईल ते अंतर म्हणजे सुमारे 9,500 अब्ज किलोमीटर। या हिशेबाने आपल्या आकाशगंगेचा व्याप होईल सुमारे 1,00,000,000 किलोमीटर। आपल्या आकाशगंगेत सुमारे 100 अब्ज तारे आहेत, त्यातले बहुसंख्य सूर्याच्या कितीतरी पट अधिक तेजस्वी आहेत। अशा अब्जावधी आकाशगंगा विश्वात आहेत। त्या एकमेकांपासून अब्जावधी प्रकाश वर्षे अंतरावर आहेत। सूर्यमालेतले ग्रह जसे स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरत आहेत तशी प्रत्येक आकाशगंगा स्वतःभोवती आणि सर्व आकाशगंगा एकमेकांभोवती फिरत आहेत। सूर्याखेरीजचा आपल्या आकाशगंगेतला दुसरा जवळचा तारा नरतुरंग हा आपल्यापासून सुमारे 4.25 प्रकाश वर्षे अंतरावर आहे। विश्वातल्या एखाद्या ताऱ्याभोवती एखादा ग्रह फिरत असलेला समजणे ही सुद्धा सध्या मोठी बातमी होते। या विश्वरूपावर काव्य रचणारा एखादा कवी जन्माला येईलच। कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत हे पण आठवावे। अणुस्फोट, आपल्या विषयाशी संबंधित कथा अशी आहे। अणुबॉम्ब तयार झाल्यावर त्याची पहिली चाचणी जुलै 1945 घेण्यात आली। स्फोट होताच आकाश व आसमंत डोळे दिपवणाऱ्या प्रखर प्रकाशाने भरून गेले। आगीचा लोल उठून एक महाकाय ढग आकाशात वर जात आणि विस्तारत राहिला।
या ढगाचा फोटो आपण अनेकदा पाहिला आहे. प्रत्यक्षदर्शी सर्वजण दिंगमूट झाले. त्यात अर्थातच प्रकल्पाचा प्रमुख वैज्ञानिक रॉबर्ट ओपनहायमर हाही होता. कंट्रोल रूममधल्या एका खांबाला गच्च धरून तो उभा होता. अनेक भाषांचा आणि तत्वज्ञानांचा तो जाणकारही होता. असे सांगतात की स्फोटाचे ते दृश्य पाहताच त्याच्या तोंडून विश्वरूप दर्शनातला तो 12वा दिवी सूर्य सहस्त्रस्य हा श्लोक बाहेर पडला. हे अस्त्र पुढे काय करणार आहे याचे ज्ञान तर त्याला होतेच आणि तेही त्याच्या मनात त्यावेळी घुळत असणार. असे म्हणतात की पुढच्या 32व्या श्लोकाच्या पंक्तीही त्याच्या मनात तरळून गेल्या. त्यातली पहिली अशी आहे, कालोस्मी लोकाक्षय कृतत प्रवृद्धो लोकांसमाहर्तुमिह प्रवृत्तः. याचा अर्थ असा आहे, मी लोकांचा क्षय करणारा व वृद्धिंगत झालेला काळ आहे आणि येथे लोकांचा संहार करण्यास निघालो आहे. खरोखर किती नेमके वर्णन. एक महिन्याच्या आत जपानमध्ये काळाचे तांडव झाले. जवळचे सर्व जमीनदोस्त झाले किंवा वितळले. कित्येक चौरस किलोमीटर क्षेत्र आगींनी भस्मसात झाले. 1.5 लाख माणसे मेली, काही तत्क्षणी काही पुढील काही महिन्यात. कित्येकांनी अतोनात यातना भोगल्या. कित्येक 70 वर्षे होत आली अजूनही भोगत आहेत. तरीही तो संहार करणारे अस्त्र केवळ बाळ होते. त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त संहारक वस्त्रे संहारक अण्वस्त्रे आज अनेक देशांजवळ आहेत. काळाची विविध रूपे. या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाच्या संक्षिप्त विवेचनाचा हा शेवटचा भाग संपला. यापुढे आपण समोवी ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय ऐकूयात. धन्यवाद.